नमस्कार, मी सुवर्णा। माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण दुधी भोपळ्यापासून छान असा नाश्ता बनवूया। बरेच मुलं दुधी भोपळा बिलकुलच खात नाही, त्यासाठी आपण काय करणार आहोत, एक छोटासा दुधी भोपळा घेतला आहे, अगदी कोवळा आहे तो, त्यामुळे त्याचं साल पण नाही काढायचं आणि छोटे छोटे पीसेस आपण करून घेणार आहोत। मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यात आपण ते पीसेस घालूया। त्यानंतर त्यात आपण मिरची, आलं आणि लसूण, कोथिंबीर हे पण घालणार आहोत। जर मिक्सरचं मोठं भांडण असेल तर छोट्या भांड्यात पण थोडं थोडं करून आपण त्याची पेस्ट करणार आहोत। त्यासाठी मी 3-4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेलं आहे भरपूर, आलं घातलं आहे, कोथिंबीर पण स्वच्छ धुवून आणि छान चिरून आणि मग त्यात घातलेली आहे। त्यानंतर ओवा, जिरं ते पण आपण त्यात घालणार आहोत। त्यानंतर थोडंसं फिरवून घेतल्यानंतर किंचित पाणी घातलं, पाणी घातल्यानंतर परत मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तर अशा पद्धतीने छान पेस्ट तयार झालेली आहे। मी परत एकदा फिरवून घेतलं होतं, अगदी मऊ स्मूथ पेस्ट तयार झाली। त्यानंतर एका भांड्यामध्ये आपण ती पेस्ट काढून घेणार आहोत। या पद्धतीने अगदी स्मूथ पेस्ट झाली। त्यानंतर अर्धी वाटी त्यात रवा घालणार आहोत। त्यानंतर 3-4 चमचे त्यात बेसन पीठ घालणार आहोत। त्यानंतर 2 मोठे चमचे दही घालणार आहोत। दही बिलकुल आंबट नव्हती म्हणून मी 2 चमचे घातले, तुम्ही 1.5 चमचा किंवा 2 चमचे घातले तरी चालेल। त्यानंतर त्यात साखर घातली आहे, त्यानंतर मीठ घातलेलं आहे आणि हे सर्व जिन्नस मी एकजीव करून घेतलेलं आहे। त्यानंतर रवा थोडंसा फुलण्यासाठी मी 5-10 मिनटं झाकून ठेवलं होतं। त्यानंतर यात आपण परत गव्हाचं पीठ ॲड करूया। लागेल तसं थोडं थोडं गव्हाचं पीठ मी यात घातलं। मी जास्त क्वांटिटीमध्ये केलं म्हणून मग थोडं जास्त पीठ घालते। जवळपास 2-2.5 वाट्या मी त्यात पीठ, गव्हाचं पीठ घातलेलं होतं। त्यानंतर तवा गरम केला, त्यात थोडंसं तेल घालायचं आहे। त्यात आपण तीळ पण घालणार आहोत, तीळ खूप छान दिसतं त्यात। आपण छोट्याशा कढईत पण ते करू शकतो। त्यानंतर तव्यावरच हातानेच मी ते थोडं पसरून घेतलेलं आहे। या पद्धतीने अलगद हाताने ते पसरून घेणार आहोत। थोडं जाडसर असलं तरी चालेल, पातळ केलं तरी चालेल। या पद्धतीने छोटस आपण ते बनवूया। त्यानंतर त्याला आपण झाकणाने झाकून ठेवूया। थोडं 1 मिनिटभर थोडी वाफ आली की आपण झाकण काढणार आहोत। ते खालच्या साईडने अतिशय छान शिजलं जातं। त्यानंतर आपण थोडंसं किंचित वरून तेल घालूया, तेलाने टेस्ट खूप छान येते। त्यानंतर ते पलटे करून दुसऱ्या साईडने पण अतिशय छान शेकून घेणार आहोत। पदार्थ आपण घरी नाश्त्याला पण करू शकतो किंवा मुलांच्या डब्यात पण देऊ शकतो। मुलं भोपळा वगैरे खात नाही, त्यासाठी हा छान पर्याय आहे। खरोखर खूप छान थालीपीठ होतं, हे तुम्ही नक्की करून बघा। आणि माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। अशा पद्धतीने मी सर्व पराठे थालीपीठ यात करून घेतले। सर्वच पराठे मी गरम गरम यात ठेवून घेतले। एक तुम्हाला दाखवते, खूप छान फुललेलं आहे, आतपर्यंत शिजलेलं पण आहे आणि खूप मऊसूप पण ते लागतं आहे। त्यात जिरं लसूण अवश्य घाला, त्याच्याने खूप छान टेस्ट येते। माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।